ओबीसी जो वर्ग आहे त्यांना आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने याच्या आधी मिळालं होतं 27%, परंतु काही लोक त्याच्याबद्दल ते कोर्टात गेले होते आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न करून तो आरक्षण प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे की आपण आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करतो ते कृतज्ञता व्यक्त करणं आपलं काम आहे आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवींबीतनं त्याची सुरुवात झाली आहे आणि नवींबीचे अध्यक्ष रुपेश असेल आणि त्या ठिकाणी आमचे मुलानी पनवेलचे अध्यक्ष तर यांना ते यजमान होण्याचा संधी प्राप्त झालेली आहे आणि मलाही मला आनंद वाटतो की माझ्या ज्या आता माझीच नियुक्ती अध्यक्ष म्हणून झालेली आहे तर माझ्या ह्या नवींबी शहरामध्ये तो कार्यक्रम होतो विश्वनाथ भावेला तर या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचं आज आम्हाला मौका मिळालेला आहे आणि या संदर्भात ओबीसीचे अजूनही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नासंदर्भातच मागण्या देखील आम्ही छगन भुजबळ साहेब असतील की महाराष्ट्राचे ओबीसीचे अध्यक्ष असतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आमचे सर्वांचे नेते पवारसाहेब असतील आणि त्याचबरोबर अजितदादा असतील तर ह्या सर्व जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत शेवटी मागण्या कुठल्या संपत नाही नवीन नवीन मागण्या ह्या तयार होत असतात त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांची मागणी आमच्या मागण्या त्या त्यांच्या समोर ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे विश्वनाथ भावे नाट्यगृह वाशी आणि तो 11 ते 2 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून या सर्वांना लोकांना समजावं ते ज्यांना ज्यांना ओबीसीच्या विभागाचे जे आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा ओबीसीमध्ये जे मोडतात नागरिक त्यांना त्या ठिकाणी कार्यक्रमांची माहिती व्हावी त्या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि तुम्ही सर्व ही माहिती लोकांना पोहोचेल ह्यांची माहिती त्या संदर्भात तुम्ही सर्वांनी द्यावी अशी आमची आज या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषद त्यासाठी घेतलेली आहे. या कार्यक्रमाला छगन भुजबळ साहेब उपस्थित राहणार आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर तटकरे साहेब आहेत त्या ठिकाणी, आदिती तटकरे मॅडम येणार आहेत, त्याचबरोबर आम्ही सर्वजण असणारच आहोत, शशिकांत शिंदे साहेब असतील, प्रशांत दादा असतील, मी स्वतः आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत ईश्वर बालगुदे ते देखील या ठिकाणी येणार आहे, त्याचबरोबर कोकणचे आमचे प्रभारी आहेत ते आहेत, अजूनही मला वाटतं कार्याध्यक्ष राजा राजपूरकर ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून भव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि याच्या पाठीमागं कुठलाच आमचा पक्षाचा काही हेतू नाही, फक्त जे आपल्यासाठी चांगलं करतात त्याच्या वतीनं आज महाराष्ट्राच्या जनते ओबीसीच्या जनतेच्या वतीने त्यांचा सन्मान करायच्या दृष्टिकोनातून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. नवी मुंबई हा ओबीसीचा भाग किल्ला आहे, मोठ्या प्रमाणात समाज आगरी कोळी तेली माली आपण हे 12 बलोद्दार जे म्हणतो आपण शिंपी असतील तेव्हा त्या हे सर्व घटक जे आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की हा कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. जोपर्यंत एकी करत नाही तोपर्यंत शक्ती प्राप्त होत नाही आणि म्हणून एका बोटांनी मारलं तर आपल्याला दुखतं, परंतु मूठ जेव्हा तयार करतो त्यावेळेला जेव्हा समोरच्याला आपण मारतो तेव्हा ते लागत असतं. आपली शक्ती जी आहे म्हणजे ते प्रॅक्टिकल हा विषय नाही आहे, परंतु जेव्हा आपल्याला आपण एकत्र येतो, ऊसाची काठी एक आहे ती तोडता येते परंतु 10 काठ्या एकत्र केल्या तर आपल्याला तोडता येत नाही. म्हणून मजबूती होण्याकरता ताकद एकत्र येण्याकरता आपल्या भावना सरकारपर्यंत महाराष्ट्र शासन असेल सरकार असेल किंवा न्यायालय असेल त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांनी एकी दाखवली पाहिजे आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी यायला पाहिजे.